कुंभारवेस परिसरातील श्री किरटेश्वर संस्थानच्या विरक्त मठात आयोजित करण्यात आलेल्या धर्मसंकीर्तन सोहळ्याचा नुकताच चा समारोप झाला भवानीपेठ येथील श्री किरटेश्वर संस्थान विरक्त मठाचे वेदांताचार्य विद्यावाचस्पती श्री मृत्युंजय महाशिवयोगींच्या चौतीसाव्या स्मरणोत्सवानिमित्त बुधवार पंधरा नोव्हेंबरपासून सायंकाळी सहा वाजता धारवाड मुरघा मठाचे मठाधिपती डॉक्टर मल्लिकार्जुन महास्वामीजी हे मुर्घेंद्र महाशिवयोगी यांच्या जीवनचरित्रावर प्रवचन करत आहेत याचवेळी धर्मसंकीर्तन कार्यक्रमही पार पडला बुधवार पंधरा नोव्हेंबर ते रविवार एकोणीस नोव्हेंबर या कालावधीत सायंकाळी सहा वाजता किर्टेश्वर मठामध्ये धारवाड मुरघा मठाचे मठाधिपती डॉक्टर मणिप्रमल्लिकार्जुन महास्वामीजी यांचं प्रवचन झालं दररोज सायंकाळी किरीटेश्वर भक्त मंडळ अक्कन बळक शंकरलिंग अक्कन बळक बसव केंद्राच्या वतीनं भजन कीर्तन जनजागृतीचा कार्यक्रम पार पडला श्रावण महिन्यात महिनाभर जनजागृतीपर प्रवचन धर्मजागृतीपर समुपदेशन मार्गदर्शन महाप्रसाद गुढीपाडव्यालाही धार्मिक कार्यक्रम समुपदेशन मार्गदर्शनाचे कार्यक्रम घेतले जातात याशिवाय गोरगरीब विद्यार्थी शालेय साहित्याचं वाटप गरजवंत कुटुंबियांना संसारोपयोगी साहित्याचं वाटप करण्यात येतं अशी माहिती मठाधिपती निरंजनामूर्ती श्री मणिप्र स्वामीनाथ महास्वामी यांनी दिली आमच्या मठाचा भक्तलोक दावणगिरीच्या ए एच तिप्प यांच्या नातू मुला व आणि इच्छिपि डॉक्टर ए एच शिवस्वामी यांचा परिवार आणि डॉक्टर हे ए एच शिवमूर्तीस्वामी यांच्या भावपूर्ण श्रद्धांजली कार्यक्रम अठरा अकराला झालेला आहे आणि आमच्या भक्त भक्तलोक तीन चार जे पण जे पन्नास लोक मठा आमच्या गावातले मृत्यूंज मासे विशिष्ट लोकसुद्धा आलेले आणि सोलापूर लोक भरपूर लोक, लोक येऊन प्रवचन ऐकून प्रसाद घेत आहे यावेळी दामणगिरी येथील भक्तगण एच ए एच शिवयोगी स्वामी तसंच कर्नाटक आणि राज्यातील भक्तगणांची उपस्थिती होते